झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अनुज्ञा, आपण पाहताय झी 24 तास। बातमी आहे अत्यंत पुण्यामधली, अत्यंत हृदय हलवणारी अशी। आपल्या शाळकरी मित्राची खंडणीसाठी हत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे। शुभम शिर्के असं हत्या झालेल्या 15 वर्षीय मुलाचं नाव आहे। भोसरीतला प्रियदर्शनी इंग्रजी शाळेतला हा विद्यार्थी आहे। शुभमला काल दुपारी त्याच्या मित्रांनी फोन करून बोलावलं आणि त्यानंतर दिघी इथे नेऊन त्याची हत्या केली। त्यानंतर अक्षय भगत या मित्रानं त्याच्या वडिलांना फोन करून 50,000 रुपयांची खंडणी मागितली। शुभमच्या वडिलांनी 15,000 रुपये दिले, तरीही तो घरी न आल्यानं त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। आज सकाळी शुभमचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी अक्षय भगत या मुख्य आरोपीसह इतर 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शुभम नावाचा मुलगा आहे, आणि नुकतीच 10वीची परीक्षा पास दिली, 2 दिवसापूर्वी परीक्षा दिलेली आहे। आणि त्याच्याबरोबर त्याच्या वर्गामध्ये 8वीमध्ये एक मुलगा होता, थोडासा क्रिमिनल माइंडेड मुलगा आहे। त्यांनी आणि त्याच्याबरोबरच्या 2 मुलांनी, यातली दोन्ही मुलं जी आहेत, ह्या सगळ्यांनी तिघांनी मिळून एक प्लॅन रचला। आणि पहिल्यांदा यांनी काही पैसे मिळावेत मौज मजा करण्यासाठी, यासाठी एका ज्वेलरच्या मुलाचं अपहरण करायचं ठरलं होतं। परंतु त्यांचं काय तिथे धाडस झालं नाही, आणि म्हणून मग आपल्या मित्राला भेटायला गेल्यानंतर अचानक त्यांच्या मनात ती आयडिया आली आणि त्यांनी त्याला किडनॅप केलं। आणि किडनॅप केल्यानंतर लगेचच त्याला गळा आवळून मारून टाकलं। आणि त्याच्यानंतर शांतपणे त्यांनी त्याच्या मुलाच्या वडिलांना फोन करून त्यांच्याकडनं 50,000 रुपयाची खंडणी मागितली। झी 24 तास एक पाऊल पुढे।